नमस्कार मित्रांनो, मी ह्या रस्त्याने असा मागून आलेलो आहे आणि मी आता पुढे जे जाणार आहे त्याने ह्या रस्त्याने पुढे जाणार आहे. असं ह्या रस्त्याने आता कुठे जाणार आहे रस्ता तुम्हाला माहिती नाही आहे, पण आपण पाहत जाऊया. मीसुद्धा पहिल्यांदाच पाहतो आहे, तुम्हीसुद्धा बरं पहिल्यांदाच पाहू शकाल. चला तर मग आपण आता पुढे जाऊयात, इकडे पुढे जाऊयात. ह्या रस्त्याने आपण आलो आहे म्हणजे 135 लेन रोडपासून. असं मागून चालत आल्यानंतर मला पहिल्यांदा जिथे रस्ता संपला तिथे असं दृश्य दिसतंय पहा. आणि हा 127th रस्ता आहे आणि मी आता इकडे जाणार आहे असा पुढे. असा पुढे निघालो आहे. हा जो मागचा रस्ता आहे त्या रस्त्याने मी एक दोन वेळा चाललेलो आहे, नाही असं नाही, फार परत काय माहिती नाही. मी फर्स्ट टाईम चाललो या रस्त्याने. मी जसं म्हटलं तुम्हाला, मी हे पाहे हा जो मागे रस्ता येतो आहे त्या रस्त्याच्या डावीकडे वळलेलो आहे आणि पुढे चाललेलो आहे. तर आपण असं या रस्त्याने पुढे जात राहू. ह्या रस्त्याने चालायला लागल्यानंतर मला इकडे जरा वेगळ्या प्रकारची घरं दिसायला लागलीत पहा. ही घरं मी आमच्या नेबरहूडच्या शेजारी आसपास कधी पाहिलं कुठे अशा प्रकारची घरं नाहीत पहा. उदाहरणार्थ असा मी असा मागून आता पुढे पाहूयात आणखी काय काय वेगळं दिसतंय ते. आणखी थोडं पुढे आल्यानंतर मला फा असं छोट्या टेकडीसारखं दिसायला लागलं आहे. आणि इकडे सुद्धा अशी काय घर हे वेल डेव्हलप म्हणजे किंवा स्वच्छ असं चकाचक वगैरे असं निसर्गाचं जरी असलं तरी नेबरहूडचं नाही दिसत. तो आपण मागे बोर्ड वाचला असेल ना, पाहिला असेल ना की डेटॉर हे अशी कामं चालली आहेत म्हणून त्यांनी अगोदर इंटिमेट केलेलं आहे. आपण असं मागून चालत आलेलं आहेत. आता चकाचक आणि काय कशाला म्हणायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी जिथे राहतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे म्हणून मी फक्त म्हणतोय. मला काय असं नावं ठेवायचं वगैरे हा इथून नाही आहे काही, पण हे पहिल्यांदाच मला दिसतं आहे हे पाहिजे. ऑल थोडंसं जुन्या पद्धतीचं आहे म्हणजे बरेच वर्ष झाले असतील असं आहे. हे न्यू डेव्हलपमेंट नाही आहे, ओरिजिनल जे जुनं असेल ते. किती जुनं असावं ह्या बाबतीत मी काय कॉमेंट करू शकत नाही, कारण जर तुम्ही पाहिलं मागच्या बाजूला तर हे नवीन डेव्हलप झालेलं दिसतं आहे आणि त्यातला फरक कळतो आहे. त्याच्याशिवाय आणखी एक वेगळा फरक मला दाखवायचा आहे. म्हणा हे जुनं मी का म्हणू शकलो का, हा अँटिना दिसत असं टीव्हीचा अँटिना दिसत असेल पा तुम्हाला. मी हा टीव्हीचा अँटिना दाखवतो तुम्हाला. हा पा हा हा अँटिना आहे. अरे यार चल ना भू, अरे यार कट करतोय मी, कट वायना झाले ते. ठीक आहे, पूर्ण एरिया असा मला थोडासा ओल्ड असल्या किंवा जुना असल्यासारखा दिसतो आहे आणि इकडे पूर्णपणे नवीन असल्यासारखं दिसतं आहे. मी जसं म्हणलं तुम्हाला मी पहिल्यांदाच येतो आहे गाड्यांनो खरं. आणि वाहतुकीचं म्हणाल तर तुमच्या समोर आहे, मी वेगळी कॉमेंट काय करावी अशातला भाग नाही आहे. आता हे पुन्हा मला नवीन असल्यासारखं दिसायला लागलं. आता थोडासा काही पार्ट होता तो आपण जुन्या पद्धतीचं किंवा अगदी ओल्ड पाहिलं असेल, पण आता परत मला आता नवीन दिसतं आहे. आणि मी असा कल ट्रॅकवरनं चालतो आहे पण असा मागून चालत आलेलो आहे आणि मी असं पुढे चाललो आहे. आता पुन्हा मला अगदी हे जुन्या पद्धतीचं दिसतं आहे. मी जुन्या पद्धतीचं एवढ्यासाठी म्हणतो आहे की हे बरंच कंपॅरेटिव्हली जे पाहत आलो आहे त्याच्यापेक्षा हे जुनं एक ओसाड आहे म्हणा म्हणून म्हणतो आहे केवळ. अदरवाईज मला काही हक्क नाही आहे.
कुठली वाईट कॉमेंट पास करण्याचा आहे. ते प्लेनफील्डच आहे नाही असं नाही, पण हे जरा वेग हे पा हे लेटेस्ट घर नेबरहूड झालेलं दिसतं आहे. हे सुद्धा बऱ्यापैकी जुनं असावं, फार जुनं नसावं, थोडं चकचकीत दिसतं आहे. आणि मुख्य म्हणजे हे आहे ते प्लेनफील्डमध्येच आहे. मी जे चालतो आहे ते प्लेनफील्डमधूनच चालतो आहे मी आहे. आणि आपल्याला असं पुढे 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 निघालो आहे आपण. हे अगदी नवीन घर आहे पहा, म्हणजे पजेशनही दिलेलं नाही आहे. हे गातम स्क्वेअर आणि हे असे थोडेफार सायकलिस्ट दिसले मला, खरं तर पहिल्यांदाच दिसले. आता मी ह्या रस्त्याने जाणार आहे म्हणजे पलीकडे, पुढे गेल्यानंतर मी दाखवतो असं. ह्या रस्त्याने मी जाईन पुढे आणि माझ्या माप जर आलो आहे ते मी ह्या मागच्या रस्त्याने आलो आहे. हे पहा, हा जो रस्ता आहे तिथून मी डावीकडे टर्न होणार आहे म्हणजे असं जाणार आहे इकडे. चला तर जाऊयात पुढे आपण. पुढे आतमध्ये आल्यानंतर हे पहा मला असं दिसतं आहे. हे खरं रस्त्याचं काम चाललेलं आहे, म्हणजे इनकम्प्लीट रस्ता आहे हा. आणि या ग्रँडे पार्कमध्ये काय आहे ते आपण पाहूयात आता पुढे. असं मी आलो आहे आणि नंतर जे मला फर्स्ट लुक दिसतो आहे ते पहा. या असं इकडे उजवीकडे पण एक रस्ता गेलेला आहे, ह्यातली कामं चाललेले. आणि सिल्वर लिप पार्क दिसतं आहे समोर जे आहे ते सिल्वर लिप पार्क आहे. तर माझा व्हिडिओ खरं तर बऱ्यापैकी मोठा होत चालला आहे. ठीक आहे तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.